हाय फ्रेंड, स्वागत है तुम तो माय लाइफ आई पी मॉम लाइफ मध्ये। आता वाजला है सायंकाळचे 7 आणि मी बनवणार आहे भाजी। ती भाजी है झिंग्याची, ती अतिशय सुंदर वाटते। आमच्याकडे खूप सुंदर झिंगे मिळतात आणि माझे भाऊ आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे तो, तर त्याने आणले होते छोट्या साईजचे झिंगे। आमच्याकडे खूप मोठे मोठे साईजचे मिळतात, छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत, पण ते मीडियम साईजचे झिंगे होते। मीडियम म्हणण्यापेक्षा थोडेसे छोटे होते। तुम्हाला मी दाखवेल असते क्या काय साईजचे होते तर ते, पण त्याची भाजी आणि त्याचा रस्सा इतका सुंदर वाटतो की खूपच। आणि ते झिंगे बनवले सुद्धा माझ्या वहिनींनीच होते। तर चला मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। ती रेसिपी कशी वाटली तर ती तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। तर चला तर आपण राहतो विदर्भामध्ये, विदर्भामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, या विदर्भामध्ये, या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। तर या जिल्ह्यात अतिशय कोळसा खदान असल्यामुळे इथे अतिशय ऊन असते आणि इथली ऊन खूपच अशी त्रासदायक असते। आणि या त्रासामध्ये गारवा मिळावा म्हणून आपण यामध्ये लिंबू पाणी वगैरे पितोच। त्याचसोबत आणखी काही मी तुम्हाला लिंबू पाण्यासारख्याच काही रेसिपी सांगेल, ज्या थंडगार थंडगार वाटेल तुम्हाला बाहेरून वगैरे आल्याबरोबर। त्याच मी काही प्रीमिक्स सांगणार आहे, म्हणजे काही ना, फक्त मग ते प्रीमिक्स घेतलं की 2 चमचे प्रीमिक्स टाकलं की त्यामध्ये पाणी आणि बर्फ टाकलेला की झालं आपलं। तर ते प्रीमिक्स आहे, उद्या मी सांगेल एक ऑरेंज फ्लेवर, एक सांगेल मँगो फ्लेवर आणि एक सांगेल कालाकट्टा, जो आपण कालाकट्टा वगैरे खातो ना, गोळा, ज्याला गोळा म्हणतात, आमच्याकडे बर्फाचा गोळा मिळतो तो असतो कालाकट्टा। तसे 3 फ्लेवर मी उद्या सांगेल, त्याचं प्रीमिक्स सांगेल। आणि ते बस तुम्ही याच्यामध्ये टाका, जे एक रसनासारखं असेल ते, आणि ते टाका आणि बस होऊन जाईल ते। ते मी तुम्हाला उद्याच्या रेसिपीमध्ये सांगेलच। तर उद्या सांगणार आहे मी प्रीमिक्स, उद्याचे सुद्धा नक्की व्हिडिओ पहा माझे जे व्हिडिओ। म्हणून मी म्हणते की लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केला आणि त्याचसोबत जे बेल बटन असतं तिथे ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येईल। सोबतच दुसऱ्यांनासुद्धा शेअर करत चला। तर चला मी आता टाकते रेसिपी वगैरे आणि तुम्ही नक्की पहा, त्याचा फायदा तुम्हाला होईलच आणि मुलांनासुद्धा अतिशय आवडेल ती रेसिपी जी आपण बनवणार आहे उद्या। आणि आजची पण झिंग्याची रेसिपी तुम्हाला सर्वांनाच आवडेल। तर आज आहे दिवस बुधवार आणि आमचं आता रात्रीचं जेवण आहे, तर आम्ही आज बनवतो आहे झिंगे। तर हे छोट्या साईजचे झिंगे आहे, बघू शकता 1 किलो झिंगे आहेत हे जवळपास। तर हे झिंगे आणि इथे टाकलं आहे तेल, आता आपण झिंगे तोडून घेऊ आणि त्याआधी मी तुम्हाला दाखवतो त्याच्यासाठी काय मसाला लागतो। एवढा मसाला नाही लागणार, इथला थोडासाच लागेल, पण मी 2 दिवसासाठी म्हणून करून ठेवत आहे, कारण उद्या मला आणखी मसाल्याची दुसरी भाजी बनवायची आहे त्यामुळे। तर याच्यामध्ये आहे खोबरं, खोबरं आपण छान भाजून घेतलेलं आहे बघू शकता। त्यानंतर कांदा, इथे लसूण आहे, इथे अद्रक आहे, कांदा, धने, जिरं, कलमी, भेंडी, विलायची, तेजपान, जे गरम असाल ते सगळे घेऊन घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा। आणि हे बघा आपले काही इकडे तळून झालेले आहेत आणि काही इथे तळणं सुरू आहे, झाले आता शेवटचे आहेत, हे तळणं सुरू झालेले आहे। हे छान तळून घ्या लाल होईस्तर आणि मग त्यानंतर काढून ठेवा, त्यानंतर मग आपण भाजीची प्रोसिजर करू। बघा ते खायला खूप टेस्टी वाटत आणि याचा रस्सा तर अतिशय सुंदर लागतो। आमच्या विदर्भामध्ये खूप फेमस आहे झिंगे, सगळीकडे असेल महाराष्ट्रामध्ये, आमच्याकडे या आता लहान पण मिळतात, याच्यापेक्षा मोठेसुद्धा मिळतात आणि याच्यापेक्षा लहानसुद्धा मिळतात। लहानसुद्धा अतिशय सुंदर वाटतात आणि याच्यामध्ये वाढलेले झिंगे असतात, खूप लहान साईजचे असतात आणि ते वाढवतात ना, ते वाढवून मग आपण जर कोणत्याही वांग्याच्या भाजीमध्ये किंवा आलूच्या काय, तर आमच्याकडे आम्ही एक पदार्थ बनवतो उन्हाळ्यासाठी, तर तो म्हणजे मुगाच्या डाळीचे ते वड्या टाकतो आम्ही, वड्या। मी त्याची रेसिपी दाखवेल तुम्हाला आणि ते सुद्धा दाखवेल की कसे बनवल्या जातात त्या वड्या। तर त्या वड्या आणि गोड वड्या, त्याला गोड वड्या म्हणतात आणि आंबट वड्यासुद्धा बनवतात। तर त्या वड्यामध्ये सुद्धा बारीक झिंगे खूप छान वाटतात, पण हे झिंगे मात्र असेच खावे। आणि रस्सा वगैरे खूप भरपूर होतो आणि भरपूर लोकांना ही भाजी कमीत कमी आमच्या 7-8 लोकांमध्ये होणार आहे। आज माझ्या भावाकडले वगैरे येणार आहेत, तर त्याच्यामुळे ते वहिनी स्वयंपाक बनवत आहे ॲक्च्युली। करत आहे वहिनी आहे माझी मधली, ती करत आहे झिंगे आणि ही माझी मुलगी आहे, ही सध्या ते काहीतरी दुध आहे हे बघा। आता तेल टाकलं आपण आणखी थोडंसं, त्याला जे तेल लागलं ते लागलं आणि त्यामध्ये आता आपण टाकला आहे कांदा छान बारीक करून, बघू शकता तुम्ही। आणखी आपण आता यामध्ये टाकली कस्तुरी मेथी थोडीशी, ती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक चिकन असो मटण किंवा जी ग्रेव्हीवाली भाजी असते त्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथी टाका, भाजी अतिशय सुंदर वाटते। आणि मसाला, कारण आपण हे एकत्र बनवणार आहोत, चिकन, झिंगे आणि त्याचा रस्सा वगैरे जो असतो तो ग्रेव्ही करी तुम्ही काही म्हणू शकता।
तर बघा याला लागेल पुरेसा मसाला तेवढा। याची करी खूप सुंदर वाटते, तुम्ही खाऊन बघा। आमच्याकडे याला रस्सा म्हणतात। हे बघा आपला मसाला होतोय छान। या मसाल्याला जोपर्यंत असं तेल सुटत नाही, तुम्ही बघू शकता थोडं थोडं सुटायला सुद्धा लागलेलं आहे, आणि जोपर्यंत छान तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही या मसाल्याला छान परता। आणि आपण हा मसाला पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे मसाला टाकलेला आहे बस एवढा। 1 किलो भाजीला 1 किलो झिंगेला एवढा मसाला पुरेसा आहे। बघा आपला छान मसाल्याला तेल सुटलं आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये आपण टाकतो आहे हळद, माझा छोटासा चम्मच आहे, मी ते तुम्हाला नेहमीच दाखवते बस। कारण ही जी रस्सेवाली भाजी असतात, जे आम्ही त्याला रस्सा म्हणतो तुम्ही करी म्हणता, तर त्याला जास्त ती लाल लालच छान दिसते आणि ती तेलतेलच असलेली छान दिसते। आता टाकलो आपण टोमॅटो प्युरी, टोमॅटो बारीक केलेले मिक्सरमध्ये आणि ते टाकलेले आहे। त्यांनी सुद्धा रस्सा खूप छान असा घट्ट येतो, त्याच्यामुळे ते तुम्ही शक्यतो बारीक करूनच टाका। टाकतो आहे तिखट, माझ्याकडे 2 प्रकारचे तिखट आहे, एक अगदी लाल आहे आणि तिखटसुद्धा आहे। हे टाकत आहे 2 चम्मच, आमच्याकडे आम्ही तिखट भरपूर खातो। आणि हे आहे साधं तिखट आहे, हे काही खूप तिखट नसते। हे मी चिकन हे 2 चम्मच, हे 2 चम्मच टाकलेलं आहे बस। आणि आता टाकतो आपण गरम मसाला, जो काळा मसाला माझ्याकडे आहे ते बघा। आता याला छान परतून घ्या, ते सगळं एकत्र एकजीव होईपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं आपण झाकून शिजवू त्याला। आता आपण टाकतो आहे मीठ, मीठ चवीनुसार आणि तुमच्या भाजीनुसार, जेवढी तुमची असेल भाजी त्यानुसार। आणि आता आपण जो मसाला केलेला आहे त्याचं थोडंसं पाणी, कारण की हा मसाला खालती जळायला नको म्हणून त्याच मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते आपण टाकलेलं आहे। काहीही वस्तू वेस्ट करू नये। याला तेल सुटायला लागले आहे, आपण आता त्यामध्ये टाकतो आहे तळलेले झिंगे। आणि आता हे झिंगे छान त्या मसाल्यामध्ये, तो मसाला त्या झिंग्यामध्ये जाईपर्यंत तुम्ही त्याला थोडंसं शिजू द्या, म्हणजे त्याची चव त्या मसाल्याची, त्या झिंग्याची चव त्या मसाल्यात उतरते आणि मग तो मसाला अतिशय सुंदर वाटतो आणि ती जी करी बनते, जो तो रस्सा बनतो तो अतिशय टेस्टी होतो। तुम्ही ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली तुमची भाजी। आपण याला झाकून शिजवतो आहे, बघा याला कमीत कमी 10 मिनटं तरी तुम्ही झाकून शिजवा, म्हणजे जेणेकरून तो मसाला आणि ते झिंगे एकत्र होईपर्यंत आणि त्याच्यामध्ये तो रस्त्याची जी टेस्ट आहे ती उतरेपर्यंत। आणि त्यानंतर मग आपल्याला हवं असेल तेवढं आपण पाणी टाकू बस। मग आपले झिंगे झाले आहेत, हे बघा याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि छान ते सगळं एकत्र झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी सुद्धा आता थोडी खाली हे करून, आता आपण टाकतो आहे इथे पाणी, याला जेवढं झपेल तेवढंच पाणी टाका, एकदम पातळ करू नका आणि एकदम घट्टही ठेवू नका। आपण आता याला आपण शिजवत आहोत झाकून, तर याला आता झाकून शिजवूया। याला छान अशी उकळी येतपर्यंत आणि याच्यामध्ये जो पांढरा फेस निघतो पूर्ण फेस जाईपर्यंत शिजवा, म्हणजे जेणेकरून ती भाजी शिजलेली असं समजा। कोणतीही रस्सेवाली भाजी असो, तिला जेव्हा तो पांढरा फेस होतो आणि निघून जातो तोपर्यंत तुम्ही भाजी शिजवली की त्याची तर्री आणि त्याचा रस्सा अतिशय सुंदर वाटतो। तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। आणि आता आपण याला शिजवू द्या बस, याला आता 5-6 मिनटात तरी उकळी येईलच। हे बघा तुम्ही उकळी, मी बोलतं उकळीसुद्धा यायला लागलेली आहे। हे बघा आता पांढरं होत आहे इथनं, तर हे छान होतं आणि मस्त असे त्याला रस्त्याला खूप अशी उकळी येते आणि त्यानंतर तो रस्सा झालेला आहे समजा। आणि बस खायला मग तयार आहे। चला आता इथे बघूया, आपण इथे मीठ काढलेलं आहे सलादमध्ये आहे कांदा, टोमॅटो आणि बीट आहे, आम्हाला हेच भरपूर आवडतं। हे जे पांढरं आहे हे पूर्ण जाते, हे जातपर्यंत तुम्ही भाजी शिजवा आणि त्यानंतर त्याला तर्री येते अशी लाल आणि तेव्हा ती भाजी झालेली असं समजा। आताही तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला घाई असेल तर, माझ्या मुलाला घाई आहे त्याच्यामुळे मी त्याला देत आहे जेवण। आपलं झालेलं आहे जेवण आणि आपला भाजीसुद्धा झालेली आहे, बघू शकता तुम्ही कशी तर्रीदार आणि रस्सेदार झालेली आहे। आणि फ्रेंड्स आपली भाजी झालेली होती तयार, खूप मस्त झालेली होती, अतिशय सुंदर। आणि याचबरोबर मी व्हिडिओला करते आहे एंड। चल तर चला तर या तुम्ही पण, बाय।